सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ 20 मे दुपारनंतर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 7,218 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2,300 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 560 क्विंटल. मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,100 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 75-73 क्विंटल. सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,700 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2,000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे कराड. कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 150 क्विंटल. कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2,000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 24,393 क्विंटल. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,350 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,500 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 713 क्विंटल. बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1,100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,750 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 1,500 क्विंटल. नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,450 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1,600 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पेण या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 375 क्विंटल. पेण या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2,000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे यावल. यावल या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 40 क्विंटल. यावल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,320 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1,825 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 4,548 क्विंटल. सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,350 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,200 रुपये. यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 11,493 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2,000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी. राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3,253 क्विंटल. राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,100 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 615 क्विंटल. अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,600 रुपये प्रत्येक क्विंटल.